स्त्री स्वामी समर्थ मित्रांनो डोळा फळपळणे हे शुभ असते की अशुभ असते हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत उजवा आणि डावा डोळा फळपळणे यामागचे काय संकेत आहे ते आज आपण सविस्तर बघणार आहोत मित्रांनो स्त्री असो किंवा पुरुष असो लहान मुलं असो किंवा वयोवृद्ध असो आणि उजवा डोळा असो किंवा डावा डोळा असो हा डोळा फळपळला की त्याच्यामागचे वेगवेगळे अर्थ निघतात ज्योतिषशास्त्रांमध्ये याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे भविष्यामध्ये ज्या काही चुगा घडणार आहेत मग ते शुभ घटना असतील किंवा अशुभ घटना असतील याचे संकेत देण्याचं काम हे आपले विशिष्ट प्रकारचे डोळे फळफळणे ती क्रिया देत असते आपण बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलं असेल की माझे हे अंग फळफळतंय माझा हा डोळा फळफळतोय आणि मग हे असं असणं शुभ की अशुभ असे प्रश्न आपल्याला पडत असतात वास्तुशास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार डोळ्याची फळफळ हे भविष्यात होणाऱ्या घटनेचे पूर्वसूचना देत असतात शरीराची जवळजवळ सर्व अंग फळफळत असतात आणि त्या प्रत्येकाचं काही ना काही विशिष्ट असा अर्थ निघतो काही गोष्टी शुभ संकेत देत असतात तर काही गोष्टी अशुभ संकेत सुद्धा देत असतात तर काही गोष्टी अशा असतात की भविष्यात आपल्यावर येणारं जे संकट आहे त्याविषयी आपल्याला सांगत असतात किंवा संकेत देत असतात आपला जर उजवा डोळा फळफळत असेल किंवा आपल्या उजव्या डोळ्याची पापणी आहे किंवा उजव्या डोळ्याच्या भुवया आहे त्या जर फळफळत असेल तर हे शुभ असते की अशुभ असते हे आज आपण बघणार आहोत मित्रांनो शास्त्र असं मानतं की पुरुषाचा जर उजवा डोळा उडत असेल आणि उजव्या डोळ्याची पापणी फळफळत असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते आणि भविष्यामध्ये अशा पुरुषांना मोठा आर्थिक फायदा होऊन त्यांची अडलेली कामे पूर्ण होतात त्यांना नोकरीत प्रमोशनही मिळू शकते किंवा त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसासुद्धा येऊ शकतो त्यांच्या व्यवसायात भरभराटी येऊ शकते त्यांनी हाती घेतलेले कर्म सिद्धीस लागू शकते अशा प्रकारे हे संकेत देतो परंतु हीच गोष्ट जर स्त्रियांच्या बाबतीत होत असेल तर महिलांचा उजवा डोळा फळफळत असेल किंवा त्याची पापणी फळफळत असेल तर महिलांसाठी ही गोष्ट अत्यंत अशुभ अशी मानली जाते आजही भविष्यामध्ये त्यांच्या बाबतीत अशुभ घटना घडेल अशा प्रकारचे काही संकेत या गोष्टीकडून मिळत असतात डावा डोळा फळफळत असेल किंवा डावी पापणी फळफळत असेल तर स्त्री आणि पुरुषांना यामध्ये काय हानी आणि किंवा काय फायदा होतो जर पुरुषांच्या बाबतीत डावाडोळा फळफळत असेल तर यामुळे पुरुषांना भविष्यात मोठ्या संकटासमोर जावे लागेल ग्रहण लागण्याची शक्यता सुद्धा असते किंवा शत्रुत्व वाढण्याची सुद्धा शक्यता असते आणि म्हणूनच पुरुषांनी आपल्या वागण्यात बदल करायला हवा जर ही गोष्ट स्त्रियाच्या बाबतीत पाहिली तर ज्या स्त्रियांचा डावा डोळा किंवा डावी पापणी फळफळत असेल तर याचा अर्थ असा की नजीकच्या जीवनामध्ये याचा मोठा लाभ होण्याची शक्यता त्यांना आहे त्यांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा फायदा नक्कीच होणार आहे मित्रांनो ही माहिती ज्योतिषशास्त्रानुसार आधारित आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून जरूर कळवा आणि चॅनलला देखील करा शेअर करा लाईक करा श्री स्वामी समर्थ